विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापिका डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ। विद्यार्थी मित्रांनो, आपण BA प्रथम वर्षामध्ये द्वितीय सत्रात संघटनेची तत्वे अभ्यासत आहोत। यामध्ये आपण मागील काही भागामध्ये अधिकार पद परंपरा, नियंत्रण कक्षा, प्रदत्त अधिकार आणि मनोधैर्य या तत्वांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण पाचवं तत्व अभ्यासणार आहोत, ते म्हणजे संसूचन। विद्यार्थी मित्रांनो, संसूचन ही प्रशासकीय संघटनेमधील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। प्रशासकीय संघटनेमधीलच नव्हे तर मानवी जीवनामधील संसूचन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण संसूचनाच्या माध्यमामधून व्यक्तीला एकमेकांचे विचार माहिती ही प्राप्त होत असते आणि त्यामुळं संसूचन जे आहे, संसूचन म्हणजे काय आहे, माहितीची देवाणघेवाण। तर संघटनेमध्ये कार्य करत असताना माहितीची देवाणघेवाण करणं हे अत्यंत गरजेचं असतं, याशिवाय संघटनेचं कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रत्येक संघटनेमध्ये संसूचनाला अनन्यसाधारण असं महत्त्व असलेलं आपणास आढळून येतं। विद्यार्थी मित्रांनो, संसूचन म्हणजे प्रशासकीय संघटनेतील रक्तवाहिन्या आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो। हर्बर्ट सायमन या विचारवंतांनी तर संसूचनाशिवाय संघटना असू शकत नाही असं मत मांडलेलं आहे। JD मिलेट यांच्या मते प्रशासकीय संघटनेतील रक्तप्रवाह असं या संसूचनास त्यांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, संसूचन ही संघटनेमधील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की ज्या प्रशासकीय संघटनेमध्ये घडणाऱ्या किंवा कोणत्याही संघटनेमध्ये घडणाऱ्या ज्या इतर महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रियांबरोबरच संसूचन ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। विद्यार्थी मित्रांनो, संसूचन हे एवढं महत्त्वाचं आहे की पिफनर या विचारवंतांनी संसूचनाला व्यवस्थापनाचे हृदय अशी उपमा दिलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी जे कार्य मानवी शरीरामध्ये हृदयाचं आहे, त्याच पद्धतीचं कार्य हे संघटनेमध्ये संसूचनाचं आहे। जसं की आपलं या ठिकाणी हृदय बंद पडलं तर आपलं शरीर हे निष्क्रिय बनतं, त्याच पद्धतीनं जर संघटनेमधील संसूचनाची व्यवस्था ठप्प झाली तर संघटनाही निष्क्रिय बनत असते। त्यामुळं संघटनेमध्ये संसूचन हे अतिशय महत्त्वाचं तत्व मानल्या जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, संसूचनास इतर शब्दांनी सुद्धा किंवा इतर पर्यायी शब्दसुद्धा या ठिकाणी संसूचनासाठी वापरले जातात, ज्यामध्ये संदेश वहन, संचरण, सुसंवाद, संप्रेषण असं सुद्धा या संसूचनास म्हटलं जातं। तसेच संसूचनास इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन असं या ठिकाणी म्हटलं जातं। कम्युनिकेशन या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील कम्युन्यूज या शब्दापासून झालेली आपणास पाहावयास मिळते। विद्यार्थी मित्रांनो, संघटनेत जसे आदेश दिले जातात त्या अनुषंगानेच प्रशासकीय संघटनेमधील ज्या अधिकारी आणि कर्मचारी असतात यांच्यामध्ये मतांची, विचारांची, सूचनांची, माहितीची देवाणघेवाण ही होत असते। ही जी माहितीची देवाणघेवाण आहे ही संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असते। प्रशासकीय संघटनेमध्ये सुव्यवस्थित संसूचनाची व्यवस्था निर्माण केल्यानंतर संघटनेतील अधिकारी, कर्मचारी आणि जनता हे परस्परांच्या जवळ येतात आणि या सर्वांच्या सहभागामधून प्रशासकीय संघटनेची उद्दिष्टे ही साध्य केली जाऊ शकतात। अर्थात या सर्वांना, अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांच्यासाठी प्रशासन कार्य करते, त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचं जे साधन आहे ते म्हणजे संसूचन आहे। प्रशासन काय करत आहे याची माहिती जनतेला संसूचनाच्या माध्यमातून प्राप्त होत असते
आणि म्हणून प्रशासकीय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करीत असताना अधिकारी कर्मचारी आणि जनता यांच्यामध्ये परस्पर जे संदेशवहन आहे हे संदेशवहन घडून येणं गरजेचं असतं. कारण जोपर्यंत जनतेला या ठिकाणी हे माहिती होत नाही की प्रशासनाकडून काय केलं जात आहे तोपर्यंत प्रशासनाला आवश्यक त्या ठिकाणी जनतेचं सहकार्य मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी या संदेश वहनाचं जे महत्त्व आहे ते वाढलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. प्रशासकीय संघटनेमधील नियोजन, धोरण निर्मिती, प्रदत्त अधिकार, समन्वय ही जी काही तत्वे आहेत या तत्वांना पोषण देणारं जे महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे संसूचन आहे. कारण संसूचनाच्या माध्यमातूनच संघटनेमध्ये समन्वय साधला जाऊ शकतो. नियोजन करत असताना सुद्धा संसूचनाची आवश्यकता आहे. धोरण निर्मितीमध्ये सुद्धा संसूचन महत्त्वाचं आहे. आणि याचबरोबर अधिकाराचं प्रदत्तीकरण करत असताना सुद्धा संसूचन हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. कारण वरिष्ठाकडून कनिष्ठाला जेव्हा अधिकार प्रदान केले जात असतात तेव्हा येथे सुद्धा संसूचनाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. एकंदरीत इतर सर्व तत्वांना आधार पुरविण्याचं कार्य हे या संसूचनाच्या माध्यमातून होत असतं. आणि यामुळे संसूचनाची व्यवस्था ही संघटनेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची असणं गरजेचं आहे असं आपणास या ठिकाणी म्हणता येतं. विद्यार्थी मित्रांनो, संघटनेमध्ये असलेल्या संसूचनाच्या माध्यमामधूनच संघटनेमधील कर्मचाऱ्यांना माहिती ज्ञान याचा प्रसार होत असतो. प्रशासनाच्या निरनिराळ्या भागामध्ये अथवा घटकामध्ये हा प्रसार होणे गरजेचे असते. तसेच संघटनेबाहेरील व्यक्ती संस्था यांच्यापर्यंत या माहितीचा प्रसार किंवा देवाणघेवाण होणे आवश्यक असते. विचार, भावना, प्रतिक्रिया यांच्या देवाणघेवाणीचा समावेश संसूचनामध्ये असतो आणि यामधून एक पोषक वातावरण तयार होण्यास मदत होते. हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंतांनी समाजरूपी शरीरातील मज्जातंतू व्यवस्था असं या संसूचनास संबोधलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संकटकालीन परिस्थितीमध्ये तर संसूचनाचं महत्त्व हे आणखीनच वाढतं. कारण संकटकालीन परिस्थितीमध्ये येणाऱ्या संकटाची कल्पना देणं हे फार गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास येणाऱ्या संकटाची अगोदरच सूचना मिळाली तर त्या संकटामधून आपण व्यवस्थितपणे बाहेर पडू शकतो. म्हणजेच आपत्तीमुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्यांना आपण काही प्रमाणामध्ये कमी करू शकतो. म्हणूनच या ठिकाणी आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमामधून ज्या काही नैसर्गिक आपत्ती येणार आहेत किंवा ज्याची काही चाहूल लागलेली आहे त्यासंबंधीची माहिती नागरिकांना तात्काळ दिली जाते. जसे की पूर असेल, अगदी पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडणार असेल तर अशा वेळी नदीकाठच्या गावांना हा त्या ठिकाणी इशारा दिला जातो आणि त्यांच्या जीवितांचं संरक्षण केलं जातं. याशिवाय भूकंप या मापक केंद्र निर्माण करून किंवा या भूकंप मापक यंत्राच्या मदतीनं येणाऱ्या भूकंपाची सुद्धा चाहूल लागते आणि त्या माध्यमातून आपण म्हणजे आपल्या जीवितांचं संरक्षण करू शकतो. तर या पद्धतीनं आपणास ही जर माहिती अगोदरच मिळाली तर व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी संसूचनाचं महत्त्व हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तर खूप अधिक असलेलं आपण सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या प्रमाणात लोकप्रशासनाची व्याप्ती आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपणास या संसूचनाची व्याप्ती सुद्धा असलेली सांगता येते. कारण प्रत्येक कार्य करत असताना, प्रत्येक कृती होत असताना तेथे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं संसूचन हे होत असतं. आणि म्हणून संसूचनाशिवाय किंवा संदेशवहनाशिवाय कुठलीही कृती पूर्णत्वास जात नाही. म्हणून प्रशासकीय संघटनेमध्ये संसूचनाला सर्वाधिक महत्त्व आहे असं जर या ठिकाणी आपण म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. संसूचन या शब्दाची परिभाषा विविध विचारवंतांनी केली आहे.
काही निवडक विचारवंतांच्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी विचार करूयात. विद्यार्थी मित्रांनो, ॲपलबी लॉरेन्स यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा एक व्यक्ती आपल्या मनातील भावना, आपल्याला जे काही ज्ञात आहे ती माहिती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला देत असतो, तेव्हा ही माहिती देण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हणायचं, संसूचन. असा साधा अर्थ या संसूचनाचा आपण सांगू शकतो. पीटर ड्रक्कर या विचारवंतांनी सुद्धा संसूचनाचा अर्थ सांगितलेला आहे. ते असं म्हणतात, एखाद्या उपक्रमातील विविध गटांची एकमेकांना समजून घेण्याची व परस्परांचे कार्य व संबंध समजून घेण्याची पात्रता म्हणजे संसूचन. म्हणजेच पीटर ड्रक्कर या विचारवंतांनी संघटने अंतर्गत असलेले जे काही विविध समूह आहेत, या समूहांनी एकमेकांना समजून घेणे, त्यांचे परस्पर कार्यसंबंध जे आहेत ते समजून घेणे, यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, संसूचन. लुईस ॲलन या विचारवंतांनी व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात, दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व क्रियांचा समावेश संदेश व्यवस्थेत होतो, असं लुईस ॲलन या विचारवंतांनी संसूचनाची व्याख्या ही फार व्यापक स्वरूपामध्ये केलेली आपणास पाहावयास मिळते. ते असं म्हणतात, दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विशिष्ट जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीने केलेल्या सर्व क्रियांचा समावेश संदेश व्यवस्थेत होतो. ते अर्थाचा सेतू आहे. संदेश व्यवस्था ही सांगण्याची, ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची एक पद्धतशीर व निरंतरपणे करण्यात येणारी प्रक्रिया आहे. लुईस ॲलन यांनी ही जी काही संदेश वहनाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया व्यापक स्वरूपामध्ये मांडलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं संदेश वहन ही जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय व्यापक आहे. जेवढं लोकप्रशासन व्यापक आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ही संदेश वहनाची प्रक्रिया व्यापक असलेली आपणास पाहावयास मिळते. विद्यार्थी मित्रांनो, संदेश वहनाशिवाय कुठलंही कार्य होऊ शकत नाही. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की संदेश वहनाची माध्यमं ही वाढलेली आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभाव अलीकडच्या संदेश वहन पद्धतीवरती पडलेला आहे. आपण पाहतो नवनवीन साधनं आज संदेश वहनामध्ये आलेली आहेत. आज मी जे काही तुमच्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, हे सुद्धा एक प्रकारचं संदेश वहन आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, संदेश वहन हे व्यक्तीच्या विकासामधील एक महत्त्वाचा भाग आहे असं जर आपण या ठिकाणी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण या संदेश वहनाच्याच आधारावरती व्यक्तीनं इथपर्यंतचा जो विकास आहे तो साधलेला आहे. कारण एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जे जे शोध लागले ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे मुख्य साधन होतं ते म्हणजे संदेश वहन होतं. अगदी सुरुवातीपासूनच्या काळापासून ते आजतागायत जे जे काही शोध लागलेले आहेत त्या शोधांचा प्रसार आणि प्रचार कसा झाला, तर ह्या संदेश वहनाच्या माध्यमातून झालेला आहे असं आपणास म्हणता येतं. संदेश वहन हे व्यक्तीला प्रगल्भ ज्ञानी बनवणारं माध्यम आहे. संदेश वहनाच्या माध्यमातून व्यक्तीला जगाच्या कानाकोपऱ्यात घडणारी माहिती ही प्राप्त होत असते. आपण अलीकडे म्हणतो की जग हे एक खेडे बनलेले आहे. असं म्हणण्या पाठीमागचं कारण काय आहे, पूर्वीच्या काळामध्ये व्यक्तीला ज्या घडामोडी आहेत, आपल्या देशांतर्गतच्या घडामोडी सुद्धा लवकर कळत नव्हत्या. पण आज संदेश वहनाच्या साधनांमध्ये जी क्रांती झालेली आहे, या क्रांतीमुळे आपण पाहतो
खूप जलद गतीने संदेश वहनाची प्रक्रिया ही घडली जात आहे. एका क्षणात जगामध्ये घडलेल्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे आणि त्यामुळे आज व्यक्तीच्या ज्ञानामध्ये पूर्वीपेक्षा सुद्धा लवकर म्हणजे पूर्वीपेक्षा आजच्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये वाढ झालेली आहे असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्ञान वृद्धीचं जे मुख्य साधन आहे ते म्हणजे संदेश वहनामध्ये झालेली क्रांती आहे असं आपणास म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या संसूचनाचा अर्थ समजून घेतलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, शेअर करा, तसेच कॉमेंट्स करा, जेणेकरून की तुमच्या काही अडचणी असतील तर त्या मला सोडवता येतील. आपल्या सर्वांचे धन्यवाद.